आयसोलेटेड आहेत म्हणून टपोरी बनायचं. हो टपोरी बनायचं, पहिलं ते लांब केस लगे हा टपोरी आहे. लांबकी दिसलं की पहिलं तेच सांगेल. कसं झालंय ना, लोकांनी आधी केस कापलेले आहेत वाढत म्हणून एवढे काढतात मायग्रेशन लोक येतात ना की आम्ही हळूहळू पैसे होतो आम्हाला केस वाढायला द्या. तसं थोडी असं जर असं तर प्रत्येक जण आपला पैसे कमी असतात की माझे केस वाढले टाकले जे लोकांनी सगळे असं फिरले असते म्हटलं. आता एक आमच्या ओळखीचा डॉक्टर आहेत शोभा साठे म्हणून त्यांचं नाव आहे, त्या पुण्याला असतात हडपसर मध्ये. तर त्या फक्त मुंबईमध्ये इकडे गुरुवारी फक्त येतात ह्याच्यासाठी कन्सल्टन्सीसाठी. पण सगळं हर्बल तुम्हाला डाएट वर तुमचं सगळं केस वेस वाढणार. त्यांनी वयाच्या 35 वर्षानंतर केस वाढला. लोक म्हणतात की एक झालं की केस वाढत नाही. त्यांच्या एवढे मशरूम कट होतात, त्यांनी लिटरली एवढे केले फ्लोअर लेंथ आता. आणि ऑलमोस्ट सगळे फिल्म इंडस्ट्री मध्ये आता त्यांच्याकडे हे करतात रेमेडी, कारण फक्त आयुर्वेदिक आणि ह्याच्यावर डाएटवर. मेन कसं तुमचं डाएट पण असतं आणि घरात जर कोणाचे असतील म्हणजे तर नाही तर असं पॉसिबल नाही. आमच्या घरामध्ये आमच्या आईचे होते केस, अजून आमच्या मावशीचे होते. आमच्या मावशी तर बापा सर्वात लांब होते. एवढे लांब होते काय बोलू, मावशीचे अजून आईचे. ओके खूप ते पहिलं हल्ली हल्ली कसं कपडे कपडे धुवायचे साबणाने धुवायचे. हा ओके धुवायचे ओके. अजून पण माझ्याकडे 2-3 मॉडेल आहेत ना त्या रिन शिवाय साबण लावतो. रिन आणि ओके माझी मिसेस पण तेच लावत होती पहिले रिन आणि ओके. आता शॅम्पू बिम्पू निघाले ते त्याच्यामुळे कधी डव वापरला तर कधी सनसेल वापरला. कधी नाही वापरला लक्षात ठेवा तुम्ही डव ने एवढे केस पातळ होतात तुमचे की लिटरली ते जातात. प्रॉब्लेम आहे तुमचा. हा एक वेळ सांगला कुठला माहित आहे आपला एकदम स्टार्टिंगला आहे ना आपला क्लिनिक प्लस, तो आहे तसाच आहे अजून एक छान. हळूहळू उजवीकडे करा. एक तर एकच सेवा प्रॉडक्ट नाही तर मग प्रॉब्लेम नाही येणार. तो हळूहळू डावीकडे दुसऱ्या बाजूला